पंतप्रधान मोदींच्या राज्यात हिम्मत दाखवणं आम्हाला जड जात आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलंय। ते आळंदीतील एका कार्यक्रमात बोलत होते। ब्रिटिशांच्या राजवटीची पुनरावृत्ती होते की काय असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। मोहिते पाटलांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। भाजपमध्ये गेल्यावर काहीही बोललं तरी ईडी सीडी अशी कोणतीच भानगड मागे लागत नाही, पण मोदींच्या राज्यात आम्ही काही बोलायचं म्हटलं की लगेच फोन येतो, तुमच्या दोन फाईल पाठवल्यात असं सांगितलं जातं असंही त्यांनी आळंदीतील या कार्यक्रमात म्हटलंय। तिथं काही दाब नव्हती, फिर्या नव्हती, कुणी काही करायला गेलं लगेच त्याला सजा व्हायची। मला वाटतं इतिहासाची आता काही पुनरावृत्ती होती की काही कोण असतो। आता लोकशाहीमध्ये आवाज गडबडला तो बरं झालं। डोबळे साहेब आता बीजेपीमध्ये नाही, काही बोललं तर अडचण तरी येणार नाही। ईडी नाही, सीडी नाही, काय भानगड तुमच्या मागे लागणार नाही। आम्ही काय बोलायचं ठरवलं लय आम्हाला निरोपीचं, तुमच्या दोन फाईल पाठवल्यात। कार्यकर्ता भीतीच्या खाली, भीतीच्या सावट्याखाली बोलायचं कोण? लोकशाही कोणी वाचवायची? आता परत अण्णाभाऊ साठे जन्माला येऊ याबद्दल माझ्या मनात सांगितलं।